ख्रिस्ताच्या प्रेमात प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचा ग्रुप नंबर 7 जशा जशा प्रकारे दुपारच्या सत्रामध्ये ब्रदरकडून आम्हाला सूचना देत गेल्या त्या पद्धतीने आम्ही ग्रुपमध्ये चर्चा केली। सुरुवातीला सर्वात पहिला आम्ही सर्वांचा परिचय घेतला, नाव आणि कुणे पॅरिसवरून आलेले आहेत, त्याच्यानंतर त्यांचा अनुभव आणि जशा पद्धतीने आम्हाला सूचना भेटत होत्या त्या तशा पद्धतीने आम्ही केलं। एक पवित्र आत्मा वर्षाव करण्यासाठी एक गीत म्हणलं गेलं, त्याच्यानंतर प्रत्येकांनी प्रत्येकांच्या डोक्यावर हात ठेवून सर्वांनी प्रार्थना केली। प्रार्थना केल्यानंतर सगळ्यांनी वेगवेगळा आपला अनुभव प्रकट केला। मला वाटते लक्कडकोटचे काकाजी आहेत, त्यांनी आपला अनुभव सांगितला। त्यांची मुलगी बीमार होती, खूप सारे दवाखाने करून ते परेशान झाले होते, चंद्रपूर संपूर्ण दवाखाने पाहिले होते परंतु मुलगी दुरुस्त होत नव्हती, परंतु प्रार्थना केल्यामुळे ती मुलगी बरी झाली आणि या ठिकाणी ती मुलगी आहे, खेळत आहे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं। त्याचप्रकारे गोमणीचे काका आहेत, त्यांनी आपला अनुभव सांगितला। त्यांचे दोन मुलं मोठ्या आजाराने मरण पावले आणि मग घरामध्ये शांती नसल्यामुळे त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला। प्रभूवर विश्वास ठेवल्यामुळे आज त्यांना खूप आनंद वाटत आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी प्रार्थना केली, आपला अनुभव सांगितला। त्याचप्रकारे बऱ्याच लोकांनी वेगवेगळा अनुभव सांगितला। सांगायचं तात्पर्य असं आहे की पवित्र आत्म्याचा वर्षाव आणि या ग्रुपमध्ये बऱ्याच दिवसापासून आपण बऱ्याच शिबिरामध्ये भाग घेत आहोत, बऱ्याच प्रशिक्षणामध्ये भाग घेत आहोत, परंतु या ठिकाणचं कॅरिस्मॅटिक शिबिर मी जवळपास 1987 एक काशी बनारसला कॅरिस्मॅटिक शिबिरमध्ये भाग घेतला होता, परंतु त्या शिबिरामधला आणि या शिबिरामधला खूप असा फरक मला जाणवला। आज सकाळपासून आम्ही या ठिकाणी पाहत आहोत, एवढं ऊन आहे, धूप आहे, सर्व गर्मी आहे, तरी ब्रदरचं सत्र सुरू झालं का असं टक लावून राहत आहे। एक मी स्वतः अनुभव घेत आहोत, आम्ही असं पाहिल्यानंतर ब्रदर एक वेगळ्या प्रकारे जाणवतात, परंतु या ठिकाणी ब्रदर आपलं मार्गदर्शन करत असताना एक वेगळा अनुभव येत आहे। त्यांच्या चेहऱ्यावर पहा किती चैतन्य दिसत आहे, पवित्र आत्म्याचा वर्षाव कसा उतरत आहे, हा खूप एक मोठा अनुभव आहे माझ्यासाठी। आम्ही जेव्हा आमच्या ग्रुपमध्ये प्रार्थना करत होतो, प्रत्येकांनी एकमेकांच्या डोक्यावर प्रार्थना करत होते, त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होत होती आमच्यामध्ये, एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी अंगामध्ये आपल्या झनझन करत आहे अशा पद्धतीचा एक वेगळा अनुभव येत होता। ज्या प्रकारे पवित्र आत्म्याचा वर्षाव करत आहे, कबुद्राच्या रूपाने पवित्र आत्मा उतरत आहे अशा प्रकारचं आम्हाला डोळ्यासमोर आमच्या नजरेसमोर ते दिसत होतं। खरोखर या शिबिरामधून ब्रदरनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आपण हाच एक विचार करत होतो, मी तरी, की डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करणं फक्त गुरुस्वामी फादरजीचंच काम आहे, परंतु ब्रदरनं सांगितल्याप्रमाणे फादरनी बाप्तिस्मा एकच घेतलेला आहे आणि आपण सर्वसाधारण व्यक्तींनी बाप्तिस्मा एकच घेतलेला आहे आणि म्हणून आपल्याला देखील देवावर विश्वास ठेवून आपण रोग निदान करण्यासाठी, रोग चंगाई करण्यासाठी प्रार्थना करू शकतो। अशा पद्धतीनं एक नवीन चैतन्य, एक नवीन विश्वास आज या शिबिरामधून प्रकट झालेला आहे। एवढेच बोलून मी समाप्त करतो, धन्यवाद मित्रांनो।